बारसू रिफायनरीचं आजपासून सर्वेक्षण, प्रशासन अलर्ट मोडवर, परिसरात जमावबंदी लागू। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 27 एप्रिलला नागपूर दौऱ्यावर, राष्ट्रीय कॅन्सर रुग्णालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। भगव्याला लागलेला कलंक आपल्याला धुवायचा आहे, गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्ला बोल। पुढील 5 दिवस राज्यामध्ये अवकाळीचा इशारा, मराठवाड्यासह विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता, 26 आणि 27 एप्रिलला मुसळधार पावसाचा अंदाज। भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 50वा वाढदिवस, कुटुंबासह जवळच्या नातेवाईकांसोबत गोव्यामध्ये जोरदार सेलिब्रेशन।